हाय हॅलो, नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी खूप जास्ती लवकर आली होती, पण बसच्या प्रवासाने थकल्यामुळे मी काहीच केलेलं नव्हतं, तशीच बसलेली होती. त्यामुळे पसाराही मी आभारलेला नाही आहे काही, बऱ्यापैकी पसारा काहीच नव्हता. पण मी जे सामान आणलं आहे ते पण मी काढलेलं नाही आहे अजून. तर आत्ताच जस्ट मी फ्रेश झाले आणि त्यानंतर म्हटलं थोडंसं सामान मला आत्ता भाजीपाला वगैरे करायचं आहे, तर थोडंसं सामान काढायचं आहे. यावेळेस मी खूप काही आणलेलं नाही आहे, थोडंसंच जे मी स्वतः बनवलेलं आहे ते चांगलं आहे. फक्त आईकडनं काही वेगळं विशेष असं काही आणलेलं नाही आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आज खूप दिवसानंतर मी इथे आलेली आहे, तर मी शिवमच्या बाबांसाठी काय स्पेशल जेवण बनवते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. चला तर मग मी आता गोणीमध्ये काय आणलं आहे, बॅगमध्ये बऱ्यापैकी कपडेच होते, बाकी काही सामान नव्हतं. तर मी गोणीत काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे कांदे आहेत जे शिवमच्या बाबांनी आधीच त्यांच्या मावशीकडून आणलेले आहेत, हे मी आत्ता येताना नाही आणले. प्रत्येक वर्षी ओपनिंग व्हिडिओ जरा खूप खास असतो, पण यावर्षी तसा नाही आहे. सगळ्यात आधी मी आणल्या आहेत कहिऱ्या, ज्याचं मी लोणचं पण ट्राय करणार आहे आणि गुळांबा पण ट्राय करणार आहे. तर त्याच्यासाठी आणले आहेत कहिऱ्या. त्यानंतर काही हिरव्या मिरच्या आणि काही लाल मिरच्या अशा मिरच्या सुद्धा आणलेल्या आहेत. आणि त्याचसोबत घरचे थोडेसे वांगे होते, हिरवे वांगे आहेत ते आणले. त्यानंतर थोडासाच लसूण आणलाय, खूप जास्ती नाही आणलाय, थोडासाच आणलाय. त्यानंतर ह्या सुकवलेल्या लाल मिरच्या आहेत आणि चटणी पुरता तीळ आणलेली आहे, थोडीशीच तीळ आहे. स्वतःच्या पैशांनी बनवलेला आहे हा, मला आईने वगैरे दिलेला नाही आहे किंवा आईने बनवलेला नाही आहे, तर हा मी स्वतःच्या पैशांनी बनवून घेतलेला मसाला आहे. बऱ्याचदा मला असं ऐकायला मिळतो की पप्पांचा असं झालं तरी मी बऱ्याचशा गोष्टी करते आहे, तर त्या गोष्टीवरती माझं स्पष्टीकरण की पप्पांचं असं झाल्यानंतर पण मी ह्या सगळ्या गोष्टी करते आहे, कारण त्या मला करणं भाग आहे. जे सणवार मी साजरे करते आहे ते मी माझ्या सासरच्या घरच्या काही पद्धती आहेत त्याप्रमाणे त्या पद्धतीनं मला करावंच लागणार आहे. आणि जे मी सामान बनवते आहे ते मला माझ्यासाठी बनवावं लागणार आहे, कारण जसं की आई भाऊ तिथे आहेत, त्यांना तिथे शेजारी काकू मावशी भाऊ वगैरे
वानोळा म्हणतात आमच्याकडे की हे बनवलंय हे घ्या, आम्ही ते बनवलंय ते घ्या म्हणणारे बरेच जण आहेत. पण मी पुण्यात राहते, माझ्या जवळपास असं माझं कोणीच नाही आहे म्हणजे मला म्हणेल की हे घे बाई मी मसाला बनवलाय, हे घे मी पापड बनवली, किंवा मी हे घे चकली बनवली आणि हे तुला घे थोडंसं असं म्हणणारे इथे जवळपास कुणीच नाही आहे. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी बनवाव्याच लागतात. म्हणून मी हे सगळं बनवलेलं आहे. बऱ्याच जणांचा असा समज होतो की पप्पा गेल्याचं मला काहीच दुःख झालेलं नाही आहे. मला झालेलं दुःख मला माहिती आहे, पण ह्या गोष्टी मला कराव्याच लागणार आहेत कारण पूर्ण वर्ष जायचं असतं आणि मधल्या पिरियडमध्ये पावसाळ्यामध्ये वगैरे मसाले पापड वगैरे बनवता येत नाही कारण ते बऱ्याच प्रमाणात खराब होतं. म्हणून मी हे आत्ता बनवून घेतलेलं आहे. हे काही कुणाला बोलायचं नव्हतं, मला माझ्या बाजूने मला हे सांगायचं होतं की मी हे का करते, कारण इथे माझ्यापर्यंत मला द्यायला कुणीच येणार नाही, माझं मलाच करावं लागणार आहे. म्हणून मी या सगळ्या गोष्टी बनवून घेते किंवा बनवते. त्यानंतर आपण मसाला जो आहे, मागच्या वर्षी बराच मसाला माझ्याकडनं सेल झाला होता, बऱ्याच प्रमाणात रिक्वायरमेंट होती, तर थोडाच मसाला होता माझ्याकडे, मला जास्त सेल करता आला नाही. पण यावर्षीसुद्धा बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं, कोणी अर्धा किलो कोणी एक किलो, तर त्या पद्धतीने मी मसाला बनवून घेतला आहे. जर तुम्हाला सुद्धा मसाला पाहिजे असेल तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता. 7262021743 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करून मसाल्यासाठी रिक्वायरमेंट असेल तर मला मेसेज करू शकता. तर चला मग मी याचा शिवांच्या बाबांसाठी काय जेवण बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. हे सगळं आता मोकळं करून ठेवलं कारण काल रात्री मी पॅकिंग केलं होतं, मिरच्या कहिऱ्या वगैरे खराब होण्याची शक्यता होती, त्यामुळे मी ते मोकळं करून ठेवलं. खूप काही थोडंच आणलं आहे, खूप जास्त काही भरून भरून नाही आणलं आहे.